Hi friends, I am Shinde teacher. Let's solve the workshop of the boy who broke the bank. First activity, who am I? A. I am the washerman's son. Who am I? Solve करून दिलेले इथे सीताराम. B. I am the owner of the bank. Who am I? Seth Govindaram. C. I am the sweeper. Who am I? Nathu. D. I am the friend of Mrs. Srivastav. Who am I? Mrs. Bhushan. E. I am the hairdresser. Who am I? Deepchand. F. I have a crooked leg. Who am I? Ganpat. Second activity. Make a list of customers of People Nagar Bank from the extract. या उतारामध्ये पीपल नगर बँकेमध्ये कोणकोणते कस्टमर्स होते उताऱ्यातील त्या व्यक्तींची आपल्याला नावे लिहायची आहे. एक आहे दीपचंद, गणपत, अँड एल्डरली जेंटलमन, जनरल मर्चंट्स, व्हिलेजर्स ऑफ पीपल नगर. थर्ड ॲक्टिव्हिटी, मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. ग्रुप ए दिलेला आहे आणि बीमध्ये सेंटेन्स जॉईन करण्यासाठी आपल्याला दिलेले आहे. फर्स्ट आहे, सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. ॲन्सर येणार आहे सी, दॅट माईट सूट नथू. सेकंड, अकॉर्डिंग टू मिसेस भूषण. ॲन्सर डी, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. थर्ड, गोविंदराम वॉज. ॲन्सर ए, हॉलिडिंग इन कश्मीर. लास्ट, द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स. ॲन्सर बी, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, राईट हू सेड टू हूम. कोण कोणास म्हणाले. ए, डोंट रेज सच डस्ट. ॲन्सर सीताराम सेड टू नथू. बी, हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. ॲन्सर नथू सेड टू हिमसेल्फ. सी, व्हेअर डीड यू डिसअपियर. ॲन्सर मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. डी, द बर्ड हॅज फ्लॉन. ॲन्सर अँड एल्डरली जेंटलमन सेड टू दीपचंद. हाय ॲक्टिव्हिटी, व्हाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन अ डिलेमा. राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. पीपल नगर बँकेचे व्यवस्थापक द्विधा मनस्थितीत का होते, यावर आपल्याला 5 to 6 लाईनने उत्तर लिहायचं आहे. ॲन्सर फर्स्ट, बाय सीइंग द क्यू. क्यू यू ई यू ई, क्यू म्हणजे राम. बाय सीइंग द क्यू ऑफ द क्राऊड द मॅनेजर बॅफल्ड. बॅफल्ड मीन्स गोंधळात पडणे. ही कुड नॉट टेक अ डिसिजन विदाऊट ओनर टू रिटर्न द मनी ऑफ द पीपल. सेकंड, देअर आर नो रिमेन अँड इमर्जन्सी फंड कुड ओनली ऑप्टेन अनदर बँक विच वॉज 30 miles डिस्टन्स. थर्ड, ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूड ओनली क्राऊड बिकॉज द पीपल नेवर हॅव एनी पेशन्स. फोर, there was no way of connecting of Seth Govindaram who was in houseboat in Kashmir. Sixth activity, cross out the odd man out. यामध्ये आपल्याला वेगळा शब्द काढायचा आहे. A, sweeper, hooligan, beggar, declare, locker. आता यामध्ये जो वेगळा शब्द येणार आहे तो आहे डिक्लेअर, कारण बाकीचे जे शब्द आहे ते सगळे नाउन आहे आणि डिक्लेअर व्हर्ब आहे.
बी हरिडली केयरलेसली सैलरी डेफिनेटली सडनली। यामध्ये जो वेगळा शब्द येणार आहे तो आहे सैलरी। सैलरी नाउन आहे आणि उरलेले जे वर्ड आहे ते ऍडव्हर्ब आहे। सी इमिनंट लेटेस्ट पेमेंट ऑफुल शॉकिंग। यामध्ये पेमेंट हा वेगळा शब्द येणार आहे कारण तो नाउन आहे आणि बाकीचे जे शब्द आहे ते ऍडजेक्टिव आहे। डी मॉर्निंग स्कॅटरिंग रेजिंग कलेक्टिंग शाउटिंग। यामध्ये मॉर्निंग हा वेगळा शब्द येणार आहे। मॉर्निंग नाउन आहे आणि बाकीचे जे शब्द आहे ते प्रेझेंट पार्टिसिपल आहे म्हणजे व्हर्ब आणि त्यांना आयएनजी लागलेला आहे। सेवन ऍक्टिव्हिटी फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेस्ट। टेस्टमध्ये आलेले आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहे म्हणजे यामध्ये बघा आपल्याला एकूण चार वर्ड दिलेले आहे। चारही वर्ड जे आहेत ते नाउन आहेत आणि त्यासाठी येणारे डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच ऍडजेक्टिव आपल्याला लिहायचे आहे। पहिला वर्ड जो आहे टूर। टूरसाठी आलेला डिस्क्रायबिंग वर्ड कस्टमरी। कस्टमरी टूर। सेकंड शॉप फोटोग्राफी डिस्क्रायबिंग वर्ड आहे। विंडोसाठी डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे प्लेट ग्लास विंडो। आणि लास्ट लेग क्रूक लेग। एट ऍक्टिव्हिटी कम्प्लीट द फॉलोइंग टेबल। यामध्ये आपल्याला टेबल कम्प्लीट करायचं आहे व्हर्ब नाउन ऍडजेक्टिव आणि ऍडव्हर्ब। काही शब्द आपल्याला दिलेले आहे आणि काही शब्द आपल्याला रिकाम्या जागी लिहायचे आहे। आता बघा पेमेंट हे नाउन दिलेलं आहे त्याचं व्हर्ब पे हे व्हर्ब आहे। ऍडजेक्टिव आहे पेमेंटचं पेबल। त्यानंतर पेमेंटचं ऍडव्हर्ब येत नाही म्हणजे पेचं ऍडव्हर्ब येत नाही। त्यानंतर पुढचं सडनली ऍडव्हर्ब दिलेलं आहे आणि त्याचं व्हर्ब आपल्याला लिहायचं आहे तर व्हर्ब सडनलीचं येत नाही। नाउन सडननेस ऍडजेक्टिव सडन। त्यानंतर बघा डिक्लेअर व्हर्ब दिलेलं आहे। नाउन आहे डिक्लेअरचं डिक्लेरेशन ऍडजेक्टिव आहे डिक्लेरेबल आणि ऍडव्हर्ब डिक्लेरेटिवली। त्यानंतर बघा चिअरफुल आपल्याला ऍडजेक्टिव दिलेलं आहे त्याचं व्हर्ब चिअर। नाउन सुद्धा चिअर येणार आहे आणि त्यानंतर ऍडव्हर्ब आहे चिअरफुली। नाईन ऍक्टिव्हिटी राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्स अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग। लेसनमध्ये आलेले जे कॅरेक्टर आहे त्यांच्याविषयी आपल्याला काही सेंटेन्स लिहायचे आहे। फर्स्ट नथू। आन्सर नथू वॉज अ स्वीपर वर्किंग विथ पीपल नगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम। ही वॉज अनॉइड बिकॉज द बँक हॅड नॉट पेड हीज सॅलरी दो दे वेअर द लास्ट डेज ऑफ द मंथ। ही वॉज स्वीपिंग हरिडली अँड केअरलेसली बिकॉज ही वॉज नॉट हॅपी विथ ओनर। ही वॉज थिंकिंग ऑफ लिव्हिंग दॅट जॉब। त्यानंतरचं कॅरेक्टर आहे मिसेस श्रीवास्तव। मिसेस श्रीवास्तवविषयी आपल्याला काही सेंटेन्स लिहायचे आहे। मिसेस श्रीवास्तव वॉज सीतारामस कस्टमर। शी गेव सम इन्स्ट्रक्शन टू अया अँड कुक अँड देन वेंट द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर युजुअल टूर ऑफ द क्लॉथ मार्केट। ॲट वन एंड ऑफ बाजार शी मेट हर फ्रेंड मिसेस भूषण। दे बोथ कंप्लेन ऑफ द हॉट समर अँड दे टॉक अबाउट अ सॅम्पल ऑफ क्लॉथ। देन मिसेस श्रीवास्तव टोल्ड मिसेस भूषण दॅट सेठ गोविंदरामस बँक कुड नॉट पे देअर स्वीपर फॉर ओव्हर
for a month. She seems to be very talkative lady and was the root cause of the rumor about People Nagar Bank. आता त्यानंतर सी सेठ गोविंदराम. आंसर, सेठ गोविंदराम वॉज द ओनर ऑफ द पीपल नगर बैंक. अ रूमर वॉज स्प्रेड दैट द बैंक वॉज अबाउट टू गो बैंकक्रप्ट. देयर वॉज चॉज अमंग द पीपल ऑफ पीपल नगर. सेठ वॉज हॉलिडिंग इन कश्मीर and the manager of the bank was in dilemma as he was unable to contact Seth Govindaram who was on his houseboat in Kashmir. There were rumors about Seth's absence in People Nagar. त्यानंतर last आहे सीताराम. Answer, सीताराम was a washerman's son. He used to deliver freshly pressed cloth to every home. He plodded barefoot along the road to deliver a big bundle of cloth on his head. He was a helpful person. He was glad that he was to be of service to both a customer and his friend Nathu. त्यानंतर 10 activity आहे. Expand the theme in a write down of about 20 lines. यामध्ये हे writing skill मधला हा भाग आहे. यामध्ये आपल्याला theme expand करायची आहे. त्यामध्ये दोन दिलेले आहे. पहिली आहे rumors are spread by fools and accepted by greater fools. बी आहे books are our real friends. या दोन्ही books are real friends यासाठी आपल्याला point खाली दिलेले आहे. ते आपण रायटिंग स्किल मध्ये बघणार आहोत. त्यानंतर बघा 11 ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड यांच्या पुस्तकाची तुम्हाला नेटवरून नाव लिहायची आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडी मध्ये बघा त्यामध्ये क्वेश्चन काही दिलेले आहे आणि आपल्याला ते कंप्लीट करायचे आहे. ए, आय नो ऑफ स्वीपर बॉय हूज लुकिंग फॉर वर्क. Observe the underlined part of the sentence. It tells us more about the sweeper boy. An adjective clause begin with words such as how, that, what, whatever, who, which, where, why, etc. आता बघा हा ग्रामरचा भाग आहे, लँग्वेज स्टडीचा भाग आहे. यामध्ये आपल्याला जे वर्ड दिलेले आहे त्या वर्ड हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, हु, विच, व्हेअर, व्हाय हे सगळे ॲडजेक्टिव्ह क्लॉज जॉईन करण्यासाठी आपल्याला वापरावे लागतात. आणि त्यामुळे आपल्याला खाली काही सेंटेन्स दिलेले आहे. वरचे सेंटेन्स जे आहे, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ जॉब. आता बघा स्वीपर बॉय यासाठी क्लॉज जॉईन करण्यासाठी जो वर्ड वापरला आहे तो आहे हु. आणि त्यानंतर बघा नो म्हणजे नो हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि त्यामुळे पुढचंही वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच आलेलं आहे. म्हणजे बघा आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ जॉब म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे इज वापरलेलं आहे. म्हणजे पुढचं अगोदरचं जे वाक्य असतं ते अगोदरचं वाक्य ज्या टेन्समध्ये असतं जॉईन करण्यासाठी पुढच्या वाक्यामध्ये सुद्धा तोच टेन्स वापरायचा असतो. मग आता बघा खाली काही सेंटेन्स दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला टेन्स पुढचे वाक्य बघून आपल्याला पुढे जॉईन करायचं आहे सेंटेन्स. आय नो ऑफ अ स्कूल बॉय. त्यानंतर येणार आहे हू लिव्ज डाऊन द स्ट्रीट. आता बघा नो प्रेझेंट टेन्स आहे आणि मी पुढचं वाक्य तुम्हाला सांगितलं हू लिव्ज डाऊन द स्ट्रीट म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरला. त्यानंतर आय नो द जोक which publish in last week in the newspaper. त्यानंतर बघा आय नो ऑफ अ डॉक्टर. आता डॉक्टरसाठी वर्ड येणार आहे हू ट्रीट्स टू एव्हरी पेशंट काइंडली. आय नो ऑफ अ प्लेस. प्लेस आहे त्याच्यामुळे क्लॉज व्हिअरनी जोडलं जाणार आहे. ठिकाण दाखवलेलं आहे म्हणून व्हिअर हा जॉईनिंग वर्ड येणार आहे. I know of a place where
वी कैन गो ऑन अ पिकनिक. पुढचा आहे आय नो द रीझन. रीझन आहे आणि त्याच्यामुळे जॉईनिंग वर्ड येणार आहे व्हाय. आय नो द रीझन व्हाय सचिन इज नर्वस. आता बघा सेकंड त्याप्रमाणेच आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स जॉईनिंग देम विथ व्हेन व्हेअर विच व्हाय. आता बघा हे चार सेंटेन्स दिलेले आहे आणि चारही सेंटेन्समध्ये कोणता वर्ड्स प्रॉपरली बसतो त्याप्रमाणे आपल्याला यूज करायचा आहे. ए सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लॉथ ही बॅलन्स इट ऑन हिज हेड. बघा आता इथे विचने आपण क्लॉथ जोडणार आहोत. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लॉथ विच ही बॅलन्स इट ऑन हिज हेड. त्यानंतरचं बी बघा. अ लार्ज शेडी टॅमरी ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ द बाजार. मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण देअर. यामध्ये आता बघा. अ लार्ज शेडी टॅमरी ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ द बाजार व्हिअर मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. व्हिअर वापरल्यानंतर देअर हा वर्ड निघून जाणार आहे. सी द पीपल नगर बँक हॅज स्टॉप पेईंग एम्प्लॉईज इट इज अबाउट टू कोलॅप्स. ॲन्सर येणार आहे द पीपल नगर बँक विच इज अबाउट टू कोलॅप्स हॅज स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डी ही हॅड फिनिश हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन हिज हायस्ट स्टेप्स. ॲन्सर when he had finished his work he sat down on the highest steps. Okay friends, in next video we will solve the questions of this lesson. Thank you.